इंधन दरवाढ होत असताना आज मुंबईमध्ये सीएनजी थेट 7 रुपयांनी महागलेलं आहे. मुंबईमध्ये आजचे सीएनजीचे दर 67 रुपयांवर गेलेत, त्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजी आहे. टॅक्सी चालकांना या दरवाढीचा मोठा फटका बसताना दिसतोय. सीएनजी महागल्यामुळे मुंबईकर संतप्त झाले आहेत. विशेषतः मुंबईत टॅक्सी या सीएनजीवर चालतात आणि त्यामुळे टॅक्सी चालकांना मोठा फटका बसलेला आहे. या दरवाढीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी ऋचा वसे यांनी. सततच्या महागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. आज सुद्धा सीएनजी दरात तब्बल 7 रुपयांची वाढ झालेली आहे. कालपर्यंत सीएनजीचा दर हा प्रति किलो 60 रुपये होता, मात्र आज हाच दर 67 रुपये किलो आहे. त्यामुळे जे सीएनजी दरात वाढीमुळे नागरिक आता त्रस्त आहेत. काही टॅक्सी चालक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. हमेशा महंगाई जो बढ रही है, सीएनजी का दर आज का 67 है, क्या बताएं? 67 तो ज़्यादा बहुत महंगा हो गया. पहले तो 66 था, फिर 6 रुपये कम किया, फिर अचानक रातों रात 7 रुपये बढ़ा दिया. तो 6 रुपये कम करने का फायदा क्या हुआ? ये 5 दिवस दिली नुसत दाखवायसाठी की आम्ही कमी करून दाखवतो, आणि हे 4 दिवसांनी परत आहे त्याच्या 6 पेक्षा 7 1 रुपये एक्स्ट्रा आणखीन आम्हाला काय फायदा याच्यात? नुकसानच आहे ना. 6 रुपये कम करके 5 दिन हम लोग को बख्शीस मिला, 6वें दिन सीधा आसमान पे छुरा गया. अभी क्या करेगा? इसमें गरीब आदमी है, टैक्सी रिक्शा में गरीब ही है, अमीर वाले तो है नहीं. अमीर को क्या फर्क पड़ता है? 6 रुपये कम किए बट कम करके उसके पास 7 रुपये बढ़ाने का मतलब क्या है? इससे बढ़िया 1 ही रुपये बढ़ाए होते, आदमी तो कम से कम धीरे धीरे सहन करता ना. रोजनलिस्ट सनी पासवान सा रुचा वजीजी मीडिया में.